रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, तुम्ही चांगलं असता पण दुसऱ्यांनी चुका केल्यावर ती स्वतःच्या डोक्यावर घ्यायच्या नसतात. प्रत्येक वेळी स्वतःला दोषी ठरवायचं नसतं. दोस्तानो, नातं तुटल्यावर सगळी चूक तुमची आहे असं तुम्ही कधीच गृहीत धरू नका. तुम्ही खूप साधे आहात म्हणून तुम्हाला वाटत असतं की समोरचा व्यक्ती बरोबर आहे आणि तुम्ही चुकीचा आहात. पण प्रत्येक वेळी तसं नसतं. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या स्वभावामुळे लोक तुमचा जास्त फायदा घेत असतात. पण म्हणून तुम्ही स्वभावात बदल करा असंही नाही, पण माणसं मात्र ओळखायला नक्की शिका. कारण दोस्तानो, जेव्हा अशी लोक दुखावली जातात ना, तेव्हा त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणूनच स्वतःला त्रास करून घेऊ नका, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शेतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एक वेळेला परक्यांचा उपकार घेतलेलं बरं असतं, पण आपल्यांचं नको. कारण आपले वेळ आली की सगळं उकरून काढत असतात. भ्रमात राहू नका, हा माझा आहे, ती माझी आहे. आपली वेळ खराब असली ना, मग आपल्या जवळचे सुद्धा आपले नसतात. जेव्हा आयुष्य आपली शाळा घ्यायला लागतं, तेव्हा बरोबर आपली शाळा आठवते असं वाटतं. तेच दिवस चांगले होते. परक्याने दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नसतो. जेव्हा लोक अनपढ होती तेव्हा परिवार एकत्र राहत होता, आणि आता जास्त सुशिक्षित झालेत त्यामुळे परिवार अलग होत चाललेत. पैसा भीक मागून सुद्धा मिळत असतो, पण इज्जत ही कमवावी लागत असते. त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते. तुमचा मूळ स्वभाव हा कटकट करणारा असेल तर तुम्हाला तसंच अनुभव पुढे येत राहत असतात. कितीही चांगलं वागलं तरीही मदापेक्षा गोड असणारी लोक मधमाशी सारखा डंक मारत असतात. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं. ज्या माणसाच्या बाबतीत आपण भावनिक असतो, त्यानं टोचवलेली सुई सुद्धा भाल्यासारखी काळीस फाडत असते. अपेक्षा आणि वस्तुस्थिती यामधलं अंतर ज्या व्यक्ती चांगलं जाणतात त्यांना अपेक्षांचा त्रास होत नसतो. या जगात मानसिक शांतीपेक्षा अधिक मौल्यवान संपत्ती ही दुसरी कुठलीच नसते. ज्यांनी तुम्हाला साथ दिली तुम्ही त्यांना साथ द्या, आणि ज्यांनी तुमचा त्याग केला तुम्ही त्यांचा त्याग करा. माणूस कितीही पैसेवाला असला तरी स्वतःचं दुःख विक्री करू शकत नसतो, आणि आनंदही खरेदी करता येत नसतो. आपलं आयुष्य खूप महाग असतं. दोन कवडीच्या लोकांसाठी बर्बाद करून घेऊ नका.
खोटं किती ओरडून सांगितलं म्हणून ते खरं होत नसतं। पैसा कमी असेल तर खर्च आणि ज्ञान कमी असेल तर बोलायचं शब्द हे कमी असलेलं बरं असतं। तुटलेलं जोडता येतं, तोडलेलं नाही। हिम्मत असलेली प्रेमिका ही बायको बनते, बाकी सगळं पुस्तकाच्या कविता बनत असतात। कोणाच्याही भावनांशी खेळू नका। कोणाचंही जीवन ही तुमची प्रयोगशाळा नाही। वेळेपेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या आहेत, जे तुम्हाला समजून घेतील त्यांच्यावर खर्च करा। आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी माग हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो। आवडलेली प्रत्येक गोष्ट ही भेटेलच असं नसतं, काही गोष्टींना आठवणी जपून ठेवावं लागत असतं। प्रेम आणि आकर्षण यातील फरक कळला की खऱ्या प्रेमाची व्याख्या सुद्धा आपल्याला सहजपणे समजत असते। एक दिवस तुमचंच कर्म हे तुम्हाला भेटायला येतील इतकं लक्षात ठेवा। त्या दिवशी ते तुमच्या पश्चातापाची भूमिका स्वीकारणार नाही। आयुष्यात मित्र नाते संबंध असे बनवा की तुम्हाला त्यांना खोटं बोलण्याची गरज पडली नाही पाहिजे आणि तुम्हाला खरं जाणून घेण्याची। परिस्थिती ही कितीही वाईट असली तरी मरण येईपर्यंत जगायचं असतं। प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, कारण प्रत्येक दिवस आपला नसतो। घरावर सुखाची छाया असते, भावंडावर अपार माया असते, आईच्या स्वप्नांचा आरसा असते तर बापाची माय असते, ती लेख असते जी सगळ्या नात्यांना प्रेमाने एकत्र बांधून ठेवत असते। लोक वाईट नसतात, आपणच गरजेपेक्षा जास्तच चांगलं असतो। खूप काही गमवावं लागतं आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करायला। सहवासाचा आनंद हा पैशात मांडता येत नसतो। आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत।